विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या या संचामध्ये एक पासून एक, दोन, तीन, चार, पाच असे अनंतापर्यंत या संख्या संचाचा समावेश होतो. या नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या म्हणून देखील ओळखले जाते. यानंतर पुढील संख्यांचा संच आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या ज्या आपण पाहिल्या एक, दोन, तीन, चार अनंतापर्यंत, या नैसर्गिक संख्यामध्ये शून्य या संख्येचा, या अंकाचा समावेश केला की या झाल्या पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये फक्त शून्याचा फरक आहे. शून्याचा समावेश केला नैसर्गिक संख्यामध्ये की त्या पूर्ण संख्या होतात. यानंतर पुढील संख्यांचा संच आहे पूर्णांक संख्या. पूर्ण संख्या, पूर्ण संख्या आपण पाहिल्या आहेत शून्य, एक, दोन, तीन, चार अनंतापर्यंत. आणि यामध्ये ऋण एक, ऋण दोन, ऋण तीन असे अनंतापर्यंत, म्हणजे पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्यांचा समावेश केला की जो संख्यांचा संच तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे पूर्ण धनसंख्या, शून्य आणि संपूर्ण ऋण संख्या यांचा समावेश असणारा संच म्हणजेच पूर्णांक संख्या होय. यानंतर पुढील संख्यांचा संच पाहणार आहोत आपण परिमेय संख्या. तर परिमेय संख्या समजा पी छेद क्यू या स्वरूपामध्ये जी संख्या मांडता येते आणि क्यू बरोबर जर शून्य नसेल तर ही परिमेय संख्या आहे. बघा, पी आणि क्यू या जागी आपण दुसरे अंक सुद्धा घेऊन पाहूया. समजा दोन छेद तीन ही परिमेय संख्या आहे, ऋण पाच परिमेय संख्या आहे. म्हणजे पूर्ण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व संख्यांचा समावेश परिमेय संख्यामध्ये होतो. तर बघा, पाच छेद शून्य ही परिमेय संख्या आहे का? तर नाही, कारण तिचा छेद शून्य आहे. शून्य छेद चार परिमेय संख्या आहे का? तर आहे, शून्य छेद चार ही परिमेय संख्या आहे. याचं उत्तर किती येईल? शून्यच येईल. तर आपण कोणत्या कोणत्या संख्यांचा संच पाहिला? नैसर्गिक संख्या सर्वप्रथम, एक, दोन, तीन, चार, पाच अनंतापर्यंत. त्यामध्ये नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समावेश केला की त्या झाल्या पूर्ण संख्या. त्यानंतर पूर्णांक संख्या, सर्व ऋण संख्या, शून्य व सर्व धनसंख्या मिळून जो संच तयार होतो त्यास पूर्णांक संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या पी छेद क्यू या स्वरूपामध्ये मांडणी केल्यानंतर क्यू बरोबर जर शून्य नसेल तर त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ फक्त चार ही परिमेय संख्या असेल का? तर हो, चार ही परिमेय संख्या असणार, कारण कोणत्याही संख्येचा छेद काही नाही म्हणजे एक असतो. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. ऋण पाच ही परिमेय संख्या आहे. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. यानंतर संख्यांचा संच आहे समसंख्या. ज्या संख्यांना दोनने भाग जातो निशेष त्या संख्या समसंख्या असतात. त्या आपण कशा ओळखू शकतो? तर एकक स्थानी शून्य, दोन, चार, सहा, आठ यापैकी कोणताही एक अंक एकक स्थानी असेल तर ती संख्या समसंख्या असते. त्यानंतर आहे विषम संख्या. म्हणजे ज्या संख्येला दोनने निशेष भाग जात नाही, निशेष म्हणजे बाकी शिल्लक शून्य राहत नाहीत, त्या संख्या विषम संख्या, दोनने भाग न जाणाऱ्या. तर त्या कशा ओळखायच्या? तर त्याच्या एकक स्थानी एक, तीन, पाच, सात आणि नऊ हे अंक असतात. या संख्या विषम संख्या म्हणून आपण ओळखतो. पुढील संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येचा ती संख्या व एक खेरीज कोणताच विभाजक नसतो अशा संख्या.
उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13 या संख्यांच्या सर्व संख्यांचा विभाजक 1 आणि तीच संख्या, या व्यतिरिक्त कोणताही विभाजक नाही. म्हणून या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ही बाब एक लक्षात ठेवण्यासारखी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत जोड मूळ संख्या. तर जोड मूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यामधील फरक हा 2 असतो, म्हणजे 2 फरक असतो ज्या दोन मूळ संख्यामध्ये, त्यांना आपण जोड मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ इथं पहा 3 आणि 5 यामध्ये 2 फरक आहे, 5 आणि 7 यामध्ये 2 फरक आहे, या जोड मूळ संख्या आहेत. बघा जोड मूळ संख्येच्या जोड्या आपला 3 आणि 5, त्याचबरोबर 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, अशा जोड मूळ संख्येच्या आपल्याला जोड्या काढता येतील. 1 ते 100 पर्यंत किती जोड्या निघतील, तर 8 जोड मूळ संख्या आहेत, 8 जोड्या आहेत जोड मूळ संख्येच्या, अशा या जोड मूळ संख्या. यानंतर पुढील संख्येचा प्रकार आहे संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे सोपी व्याख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. ज्या मूळ संख्या नाहीत, मूळ संख्या आपण कशाला म्हणतो, तर ज्याचा विभाजक 1 आणि तीच संख्या म्हणजे 2 विभाजक आहेत. तीच संख्या हे 2 विभाजक आहेत. तर या 2 विभाजक व्यतिरिक्त जर जास्त 1 विभाजक असेल, म्हणजे 3 विभाजक असतील, 4 विभाजक असतील, तर त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. थोडक्यात लक्षात ठेवायचं, ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना संयुक्त संख्या असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ 4, 6, 10, 15, 16 इत्यादी. तर आपण त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. त्रिकोणी संख्या म्हणजे कोणती संख्या, तर 2 लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ आता लगतच्या 2 संख्या 1 × 2, लगतच्या 2 1 आणि 2 ची निमपट म्हणजे 1, म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे. यानंतर उदाहरणार्थ आपण घेऊ 3 × 4, 3 आणि 4 कसे आहेत लगतच्या संख्येत, आणि त्याची निमपट 2, 2, 2, 4 6 ही त्रिकोणी संख्या आहे. अशा कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या, उदाहरणार्थ 1 त्रिकोणी संख्या आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 21 आहे, त्यानंतर 28 आहे, 36 आहे, या सर्व त्रिकोणी संख्या आहेत. तर त्रिकोणी संख्येच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम म्हणजे 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. बघा 2 लगतच्या त्रिकोणी संख्या, ही 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या, 6 आणि 3, 9 ही वर्गसंख्या आहे. ही 2 लगतच्या घेतल्या, 10 आणि 15, 25 ही वर्गसंख्या आहे. ही जर घेतलं 6 आणि 10 लगतच्या, 16 ही वर्गसंख्या आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने आपण पुढील देखील तपासून पाहू शकतो. म्हणजे कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची जर बेरीज केली आपण, तर ती वर्गसंख्या असते. त्याचबरोबर आता त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या समजा आपण 3 × 4 ची निमपट, म्हणजे आपण त्रिकोणी संख्या कोणती काढली 6, तर यामध्ये पाया कोणता आहे, तर 3 हा पाया आहे, 3 पाया आहे. जर त्रिकोणी संख्या दिली आणि जर आपल्याला जर पाया काढायचा असेल त्रिकोणी संख्येचा, तर तो कसा काढता येईल, तर त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. त्रिकोणी संख्येची जी दुप्पट करायची, त्रिकोणी संख्येची दुप्पट किती झाली 12, त्रिकोणी संख्येची दुप्पट 12, आणि यातून जाणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती आहे 9, त्या संख्येचे वर्गमूळ किती 3, म्हणून पाया 3 आहे. यानंतर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या परिमेय संख्या नाहीत त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 या संख्या अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्यांचे रूपांतर आवर्ती दशांश
रूपामध्येही येत नाही. या सर्व संख्या अपरिमेय संख्या असतात. वर्गमुळात 16 असेल तर ही अपरिमेय संख्या आहे का? तर नाही, कारण याचं रूपांतर 4 वर्गमुळात 16 म्हणजे 4 येईल. म्हणजे ज्या परिमेय संख्या नाहीत त्या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहेत असं म्हणून आपण ओळखतो. त्यांचं रूपांतर आवर्ती दशांश रूपातही काढता येत नाही. त्यानंतर पुढचा संख्या संच आहे वास्तव संख्या. सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांचा संच म्हणजेच वास्तव संख्या होय. म्हणजे वास्तव संख्यामध्ये पूर्ण जेवढे अस्तित्वात आहेत संख्या त्या सर्व संख्यांचा समावेश वास्तव संख्या या प्रकारामध्ये येतो.